मी लहान ह्यांच्या वयाची असताना मी काय करत होते मला काय माहीतच नाही. फारफार तर एवढं करत असेल मॅडम काहीतरी ए मी एकदाच दाखवणार करून वगैरे असं वगैरे पण आहे. सो ते मूडी कारभार आहे. मूड असेल तर सगळं उत्तम आहे, नसेल तर मग एक अलार्म वाजलेला आहे तिचा. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. एका धमाल सेटवर मी आहे. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा आणि या सेटच्या मंचावर आपण आहोत आणि भेटूयात होस्टला जे सुपर होस्ट आहेत. हाय सगळ्यात आधी या छोटीला भेटू. मी जाऊन आहे. समृद्धी कशी आहे? मी कमाल. कीर्तीचं हे नवीन रूप लोकांना आवडलं आहे, प्रेक्षकांना. पण तू एन्जॉय करतेस का? कारण डान्स आणि हे तुझं नातं सगळ्यांना माहिती आहे यार. पण आता होस्टिंग आहे आणि ही जोडीला आहे. खूप कमाल कमाल वाटतंय मला पहिली गोष्ट. आणि तू करेक्ट बोललीस, डान्स आणि माझा खूप जवळचा संबंध आहे. सो इथे होस्टिंग जरी करत असले तरी ते एक आहेच, एक प्रेशर आहे की बाबा बाबा आता होस्टिंग करायचं. आणि त्याबरोबरच हे इथे एवढे कमाल आहेत ना ज्युनियर मिळालेत की त्यांचा डान्स बघताना मी म्हणजे एकतर खाली चालू असतो डान्स बसल्या बसल्या आणि त्यांच्यावरनं नजर अजिबात हटत नाही. ट्रस्ट मी, खूप कमाल नसतात ते. खूप कमाल, खूप मजा करते मी, खूप एन्जॉय करते. आणि मला असं झालं की त्यांच्याकडे बघून असं होतं की एवढं टॅलेंट कुठून आलं, म्हणजे माझ्याकडे आधी का नव्हतं, मी का नव्हती अशी लहानपणी. तुला तुझं लहानपण आठवत आहे इथे? आणि मी लहान ह्यांच्या वयाची असताना मी काय करत होते मला काय माहीतच नाही. फारफार तर एवढं करत असेल. किती टॅलेंटेड मुलं आहेत. म्हणजे आम्ही एक परफॉर्मन्स आता बॅकस्टेजवरून बघत होतो, काय सुपर डान्स करतात, काही टायमिंग असेल. खूप काय म्हणतात, करेक्ट ॲटिट्यूड, स्वॅग, कुठेही वल्गर नाही, कुठेही त्यांना डान्सची गाण्याची समज आपण म्हणतो ते कुठून येते काय काही कळायला मार्ग नाही आहे, पण करेक्ट पकडतात ते कॅरेक्टर. तुला समृद्धी ताई आवडते का? तिच्यासोबत होस्टिंग करताना काय काय मजा करते? ती लाड पुरवते का तुझे सगळे? हो. काय काय करतेस तू तिच्यासोबत सांग ना मला. आम्ही दोघी दोघी आमचं आमचं चाललं असतं, हे नारळ पाणी घे, हे चॉकलेट खाऊयात आपण, हे ते आमचं आमचं वेगळी दुनिया आहे. सो ही तर खूपच गोड आहे विचारभर. आणि अँकरिंग वगैरे तर हिला सांभाळत आणि काय मजा मस्ती करत खूप एन्जॉय करते. समृद्धी ताईबद्दल काय काय आवडतं सांग. पाच गोष्टी सांग. पहिली गोष्ट कोणती? बोल आता, इथे पण बोलायचं, बोलायचं आपल्याला. दोन्हीकडे मला बोलायचं. हा तुलाच काम आहे, आम्ही काय नाही करत. तू मर्मेड सारखी दिसते. मर्मेड सारखी दिसते. मर्मेड सारखी दिसते. ओके बघ, आणखीन कोणकोणत्या गोष्टी? लिपस्टिक किती डार्क आहे. चांगल्या गोष्टी सांग. तू कौतुक करतेस की अपमान करते? तिने ओव्हरऑल विचारलंय. ओव्हरऑल विचार, मग तसं म्हण ना. कौतुक आहे, कौतुक करे, काय कसं कौतुक करायचंय? चल छान छान बोल काहीतरी. नाही बरं, तू सांग तिच्याबद्दल, तुला काय आवडतं? कारण दोघे मिळून त्या मंचावर होस्टिंग करतात. लहान मुलांकडनं आपल्याकडे असं काही हे नाही, आपण फोर्स नाही करू शकत किंवा काय म्हणतो आपण, काही ठरवून नाही त्यांच्याकडनं करवून घेऊ शकत. आत्ता तू बघतीयस की आता साधारण जेवणाचा मूड आहे, त्यामुळे ते मूडी प्रकरण आहे. आता मूड आहे तर आम्ही काय काय बोलू, काय काय वाक्य ऑन द स्पॉट पण मॅडम काहीतरी ए मी एकदाच दाखवणार करून वगैरे असं वगैरे पण आहे. सो ते मूडी कारभार आहे. मूड असेल तर सगळं उत्तम आहे, नसेल तर मग एक अलार्म वाजलेला आहे तिचा. पण काम करताना खूप छान येते धमाल. एक वेगळं काहीतरी एक्सपिरियन्स आहे लहान मुलांबरोबर होस्टिंग आणि त्यांना सांभाळणं सगळ्याच गोष्टी. सो आम्ही दोघी जण तिथे बसतो आणि छान एन्जॉय करतो. बरं, आता तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे हा मंच. तुला सगळं ते सादरीकरण करायचं आहे, कोणते परफॉर्मन्स असणार आहे, काय त्या सगळ्या गोष्टी, ही मोठी जबाबदारी पार पाडतेस. पण एकीकडे मालिका सुरू होती, त्यामध्ये कीर्तीची भूमिका असेल, ती साधी मुळी कीर्ती, तिचा तो रुबाब वेगळा. आणि आता थेट एक थोडा ग्लॅमर लुक आहे, अँकरिंग आहे आणि या सगळ्या गोष्टी करताना, ते काय वाटतं तुला? प्रवाहाच्या परिवारात मी गेले 2 वर्ष होते. आय एम सो ग्लॅड की मी या परिवारामध्ये अजूनही आहे. आणि आता कीर्ती साकारून झाली, कीर्ती सगळ्यांनी बघितली आणि आता एक नवीन रूपात त्यांना भेटायला आली आहे, समृद्धी केळकर म्हणून भेटायला आली आता. सो खूप छान वाटतं आहे. आणि जबाबदारी तर आहेच, खूप प्रेशर येतं.
हे सगळं पहिल्यांदाच करते मी, असं पहिल्यांदा कधी कधी केलं नव्हतं. सो खूप काही शिकायला मिळतंय की प्रत्येक गोष्टीत म्हणजे वेगवेगळे आहेत. आम्ही डेली सोप वेगळी आहे, इथे वेगळं आहे, आणखीन ह्याच्यात तर मजा येते सगळं शिकायला. जजेस जे बसले ते मातबर अंकुशदादा, पुलवामा मॅम, वैभवदादा सगळेजण बसले, आणि ह्यांना मी ह्यांना तर मी आधीपासूनच ओळखते, त्यामुळे ते बॉन्डिंग आमचं खूप कमाल आहे. मला एक सांगायला आवडेल, जेव्हा मी ॲज अ कंटेस्टंट होते, म्हणजे माझ्या ह्या काय म्हणतात ह्या इंडस्ट्रीमध्ये पहिली मी अभिनयाकडे नव्हते, मी डान्समधनं वर आले. सो मी पण पहिले रियालिटी शो केलेले आहेत. सो त्या रियालिटी शोमध्ये मी तिथे डान्स परफॉर्म करत होते आणि फुलवाताई मला कॅप्टन होती. आणि आता असं झालंय की पुन्हा एकदा फुलवाताई भेटली आहे, ती कॅप्टनच्या रूपात आहे, फक्त माझा रोल बदलला आहे थोडा. सो आम्ही ह्यावेळी मीटिंगच्या वेळी भेटलो खूप वर्षांनी, खूप गप्पा, खूप आधीच्या आठवणी पण निघाल्या की खूप कमाल वाटतंय पुन्हा एकदा भेटू. आणि दादा तर काय परिवारला असतो आपल्याला कोरिओग्राफर म्हणून, सो त्याच्याबरोबर पण बॉन्डिंग खूप कमाल आहे. अंकुश सरांना मी आधीच ह्याच मंचावर पर्व एकमध्ये भेटले होते, सो आता त्यांना एका वर्षाने भेटते. पण ओव्हरऑल खूप कमाल, खूप कमाल 12 टॉप ज्युनियर्स मिळालेले आहेत, खूप कमाल टॅलेंट आहे, खूप असं भरभरून भरलं आहे सगळं. आणि हे सुपर टॅलेंटेड आपल्यासोबत आहेत. मला आम्हाला एक छोटीशी स्टेप दाखव ना. हे मग अशी शिकली, तू काय बोलली पण नाही, तर आम्हाला एक छोटीशी स्टेप दाखव, आम्ही दोघी करतो. प्लीज 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 साहेब, प्लीज ना, प्लीज प्लीज प्लीज, खाली खाली दाखव, ये बात आम्हाला दाखवायची. कोणती स्टेप दाखवणार? कंबर कुठे? पण खूप छान वाटलं बोलून, आणि मला असं वाटतं की आता ज्युनियर्स आहेत आणि बरेच मी होणार सुपरस्टारचं आधीचंही पर्व तितकंच गाजलेलं आहे आणि हे पर्वही तितकंच गाजेल. आणि तुलाही शुभेच्छा आणि तुलाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. बाय बाय. मात्र केलंय.